बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की लोक दुपारचं जेवण झालं किंवा रात्रीचं जेवण झालं की ते फिरायला जातात. ते ऑफिसेसमध्ये आपल्याला बघायला मिळतं किंवा आपल्या घरची मंडळी आपल्याला बघायला मिळतं की जेवण झालं की ते फिरायला जातात. फिरण्याचे अनेक फायदे आहेत, ते आपल्याला माहिती आहेत, तसे प्रूव्हन आहेत. ते बरेच पेपर्स पब्लिश झाले आहे की तुम्हाला डायबिटीजसारखे आजार होत नाही, इवन कॅन्सरसारखे आजार तुम्ही फिरल्याने तुमच्यापासून लांब राहू शकतात, असेही काही पेपर्स पब्लिश झालेले आहेत. तर जेवण झाल्यावर फिरण्याचे काही फायदे आहे का ते बघूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये. मी मंजित मोहरील तुमचं स्वागत करतो म्हणजेच फिटनेसमध्ये. फिरायला जाण्याचे बरेच फायदे आहेत, ते आपल्याला माहिती आहे. आपल्याला अशा आपल्या मोठ्या लोकांनी सांगितलेलं आहे, डॉक्टर्सनी पण असं सांगितलं आहे, असे पेपर्स पब्लिश झालेले आहे की फिरण्याने काय काय फायदे होतात. कॅन्सरसारखे पण आजार आपल्यापासून माणसापासून लांब राहू शकतात, हे मगाशी आपण बोललोच. पण जेवणानंतर लगेच फिरायला जाण्याचे काही फायदे आहेत का? कदाचित नाही असं म्हणायला जागा आहे. त्याचे काही दुष्परिणाम पण होऊ शकतात. आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे की जेवण झाल्यानंतर तुम्ही वामकुक्षी घ्यावी. वामकुक्षी म्हणजे वाम म्हणजे डावं, कुक्षी म्हणजे कूस. तर तुम्ही डाव्या कुशीवर एक 15 मिनटं तरी झोपावं, याने तुमच्या उजव्या नागपुडीतनं श्वासोश्वास घेण्यामध्ये मदत होतो. आणि उजव्या नागपुडीतनं श्वासोश्वास घेतला की त्यांनी तुमच्या डायजेशनमध्ये पचनामध्ये त्याचा फायदा होतो. म्हणून आयुर्वेदाने सांगितलेली जेवणानंतरची गोष्ट म्हणजे तुम्ही 15 मिनटाची तरी वामकुक्षी घ्यावी. पण आता प्रत्येकाला वामकुक्षी घेणं शक्य नसतं, तर त्याच्यासाठी तुम्ही एका खुर्चीमध्ये सरळ इरेक्ट पोश्चरमध्ये सरळ पोश्चरमध्ये तुम्ही बसा आणि तुम्ही 15 मिनटं तसे बसून राहा. 15 मिनटं झाल्यानंतर वाटलं तर तुम्ही फिरायला जा, पण ते पण खूप लॉंग वॉकसाठी नाही की खूप तुम्ही बराच वेळ चालता आहे असं नाही. तुम्ही 15 मिनटं चाला, शतपावली जे म्हणतात तेवढं तुम्ही चाला. शत म्हणजे 100, पावली म्हणजे पावलं. तर तुम्ही 100 पावलं होतील एवढंच तुम्ही चाला. मी म्हणेल 10-15 मिनटं तुम्ही जाऊन आले तेवढं पण पुष्कळ आहे. तर दोन गोष्टी जेवण झाल्यानंतर फॉलो करण्याच्या, दोन गोष्टी. एक म्हणजे लगेच फिरायला जाऊ नका, तुम्ही तुमच्या शरीराला थोडा वेळ द्या. तुम्ही तुमचं ते डायजेशन, तुमचं जे ब्लड फ्लो आहे तो सगळा तुमच्या पोटाकडे जातो डायजेशन करण्यासाठी. म्हणून जे काही रक्त लागणार असतं तिथे तुमचा रक्तप्रवाह होतो. तर तुम्ही लगेच फिरायला जाऊ नका, नाही तर तो रक्तप्रवाह जो आहे हा आपल्या एक्स्ट्रीमिटीजमध्ये जातो. एक्स्ट्रीमिटीज म्हणजे हात आणि पाय. तर जेवणानंतर लगेच फिरू नका, फिरायला जाऊ नका. त्याच्यापेक्षा जेवण झाल्यावर 15 मिनटं एका खुर्चीमध्ये बसा सरळ. त्याच्यानंतर 15 मिनटं झाले की 10-15 मिनटं फिरायला जा, शतपावली करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काही अजून लहान सहान गोष्टी बघू, क्विक टिप्स ज्याला म्हणतात, त्या क्विक बाईट्स ज्याला म्हणतात त्या आपण बघू. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.